ब्राह्मण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट घट्ट झाली आणि आपल्याकडून माणसाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले. विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने वज्रसूची टंक या डॉक्टर मदन कुलकर्णी व डॉक्टर रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी डॉक्टर भागवत बोलत होते. वज्रसूची टंक या ग्रंथावर भाष्य करताना डॉक्टर भागवत म्हणाले, या पुस्तकात ब्राह्मण कोण यावर दोन्ही बाजूंनी तर्क मांडले आहेत. ते संशोधनाच्या दृष्टीने उच्च पातळीचे आहे, पण आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्यांच्या कर्मामुळे गुणामुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली, त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. हा काळ चंद्रगुप्त साम्राज्याचा होता. वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झालाय. कोणालाही विषमता नको हीच सर्वांच्या मनातील गोष्ट डॉक्टर आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करीत आहोत, असेही डॉक्टर भागवत म्हणाले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल आणि हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो की तो एक भूतकाळ आहे, तो विसरून जा. एव्हरीथिंग दॅट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक अँड बॅरल. वेळीच आपण जर या लॉक स्टॉक बॅरलमधून या गोष्टी बाहेर काढल्या असत्या तर कदाचित त्या वाचल्याही असत्या, पण आपण तसं नाही केलं. आपण याचं समर्थन करण्याकरता हे सगळे पुरावे दिले. असा हा झाला. आता हे शास्त्र आहे ना, विद्वान लोक खोटं तर कोणीच बोललेलं नाही. सुभाजी बापू विद्वान होते आणि निस्पृह होते, त्यांनीही तर्क दिलेले आहे, त्यांनीही मांडलेले. पण गोष्ट एक आहे की आज जे आपल्याला ज्ञान आहे, वंशशास्त्राचं म्हणा, बायोलॉजीचं म्हणा, समाजविज्ञानाचं म्हणा, ते त्या काळी नव्हतं ज्या काळची प्रमाणं त्यांनी दिली आहे. आणि वज्रसूची पाहाल तुम्ही तर ती सगळी प्रमाणं हिंदू वैदिक सनातन धर्माची प्रमाणं आहेत. सगळे ग्रंथ दुंडावती त्याच्यातनं दिलेले आहेत आणि ते ही प्रमाणं म्हणजे भेदांच्या विरुद्ध बोलणारे सगळे आपण ज्यांना आदर्श चरित्र मानतो असे लोक आहेत. आणि नंतरही पहा, आता या ठिकाणी थोडा आणखीन एक आपली परंपरा आहे, त्या शास्त्रानुसार चाललं पाहिजे असं आहे. पण शास्त्र जर उपयोगी होत नसेल तर लोकांनुसार चाललं पाहिजे. शास्त्रांपेक्षा लोक श्रेष्ठ आहेत. शास्त्रात रूढीर बली असी असं वचनही आहे, कारण लोकव्यवहार हा नेहमी डॉमिनेट करतो. शास्त्र काही असेल पण लोक आपलं जीवन, आपलं सर्वांचं जीवन नीट चालावं म्हणून व्यावहारिक तडजोड करून दुसरा मार्ग काढतात, कधी कधी बाजूला ठेवून देतात. हे नेहमी असतं. आपले इतके कायदे आहेत आज, ते सगळ्यांना मान्य, संविधान कायदे सगळ्यांना मान्य आहेत, पण काटेकोरपणे कायदे पाळून चालणारे किती लोक आहेत? आणि सामूहिक प्रवृत्ती सोयीचं करण्याची आहे की कायद्यानी करण्याची आहे? म्हणून शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहे. पण मग लोक कायद्याला काही अर्थ नाही, आणि शास्त्र श्रेष्ठ आहे तर मग लोकांची सोय पाहता येणार नाही. याच्यात तडजोड काय? म्हणून तिसरी गोष्ट आपल्या इथे आहे की या दोघांनाही धर्मानुसार चालावं लागतं. आणि धर्म म्हणजे काय हे पक्कं आहे. धर्म म्हणजे जोडणार, धर्म म्हणजे समाज टिकवणार, समाज उन्नत करणार. प्रारंभी, मध्य आणि शेवटी सुद्धा आनंददायक, सुखदायक असणार.
जे कुठलाही अतिरेक करत नाही संतुलित व्यवहार शिकवतो तो धर्म आहे. या सगळ्या आपल्या शास्त्रातल्या व्याख्या आहेत. प्रत्येकाचा स्वभाव ओळखून त्याचं कर्तव्य निर्धारित करणारा आणि हे करताना या सगळ्या गोष्टी इहलोकी परलोकी दोन्हीकडे सुख देणारा तो धर्म प्रमाण मानला पाहिजे. तो समाज जोडून ठेवणं ज्याच्यामुळे समाजाचं नुकसान होतं ते धर्माचं नाही. आणि भागवतामध्ये धर्माचे चार आधार सांगितले, चार पाय, त्याचा उल्लेख मी विजयाशमी वाटण्यात केला. एक आहे सत्य. आता सत्य हे आपापल्या नजरेतून आपण पाहतो, ज्यामुळे वर्णन केलं तर ते वेगवेगळंच असतं.